इयत्ता नवी विषय इतिहास धड़ा सातवा विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय प्रश्न एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली म्हणून पर्याय अ योग्य आहे. दोन इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय म्हणून पर्याय ड योग्य आहे. ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. एक पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. दोन अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. तीन आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र. चार नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र. चुकीची जोडी आहे अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. दुरुस्त केलेली जोडी अग्नी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. प्रश्न दोन अ भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा. 1961 ते 1970 1961 मध्ये भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण. 1971 ते 1980 1974 मध्ये पहिली यशस्वी अणुचाचणी. 1975 मध्ये आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 1981 ते 1990 1981 भास्कर या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 1984 मध्ये रेल्वेची संगणकीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली. 1991 ते 2000 2000 दूरसंचार विभागातील पुनर्रचना. प्रश्न दोन ब पुढील संकल्पना स्पष्ट करा. एक अवकाश संशोधन. उत्तर अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे हवामानाचा पूर्व अंदाज घेणे उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन असे म्हणतात. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली आहे. अवकाश संशोधनात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. दोन टेलेक्स सेवा. उत्तर देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेश वहन करणे म्हणजेच टेलेक्स सेवा होय. भारतात 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत व नंतर भारतभर सुरू झाली. सर्वच क्षेत्रांत सेवेचा वापर सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटचा उदय झाल्यावर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले. प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. एक पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. उत्तर एक भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. दोन प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. तीन अणुऊर्जेचा वीज निर्मिती व अन्य विधायक कामांसाठी उपयोग करणे. चार नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे. दोन भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारताच्या शेजारील चीन अण्वस्त्रसज्ज देश आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्रसज्ज होऊ पाहत होता. भारताला संरक्षणाची आवश्यकता होती. शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भारताने 1974 मध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
3 अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. उत्तर, आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने 11 मे 1998 रोजी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. एका हायड्रोजन बॉम्ब चाचणीसह एकूण 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. अण्वस्त्रांचा प्रथम वापर भारत करणार नाही असे भारताकडून जाहीरही करण्यात आले, परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता, म्हणून अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. प्रश्न 4, टिपा लिहा. 1. पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा. उत्तर, भारताशेजारील अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्र तयार करू पाहणारा पाकिस्तान यांच्याकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी भारताला अण्वस्त्र बनवणे आवश्यक होते. शांतता व स्वयंपूर्णता हे भारताचे धोरण होते. त्यानुसार भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. मानवी वस्तीपासून लांब व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही या अटींनुसार पोखरण हे ठिकाण या चाचणीसाठी निवड करण्यात आले. 1998 सालीही दुसऱ्यांदा या ठिकाणी अणुचाचण्या घेण्यात आल्या. 2. भास्कर 1 हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे? उत्तर, 1. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने करणे. 2. भूगर्भातील पाण्याचे व खनिजांचे साठे शोधणे. 3. हवामानाचा अंदाज घेणे. 4. भूगर्भ पर्यावरण व जंगल विषयक छायाचित्रे घेणे. 5. समुद्र विज्ञान विकसित करणे. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो? उत्तर, माझ्या वापरात असणाऱ्या मोबाईल, संगणक, रेडिओ, टीव्ही या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे. या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ईमेल वा फोटो पाठवता येतात, हवामानाचा अंदाज घेता येतो. माझ्या वापरात असणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या याही उपग्रहाद्वारेच आलेल्या असतात. 2. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते? उत्तर, 1983 नंतर संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कलाम यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्यात आली. असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणूनच मिसाईल मॅन असे संबोधले जाते. 3. संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते? उत्तर, संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वेज कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांचे अधिकृत वेबसाईट व ॲप उपलब्ध आहेत. वेबसाईट किंवा ॲपच्या सहाय्याने तुम्ही कधीही हव्या त्या प्रकारच्या रेल्वेचे तिकीट घरी बसून बुक करू शकता. तिकीट बुकिंगमध्ये 19 वेगवेगळे कोटे उपलब्ध आहेत. महिला प्रवाशांना आरामात तिकीट बुकिंग करण्यासाठी कमी वयाच्या मुलांना तसेच अपंग व्यक्तींना विशेष कोटा उपलब्ध आहे. सर्व माहिती भरल्यानंतर युनिक पिन कोड PNR म्हणजेच पॅसेंजर नेम रेकॉर्ड जनरेट होतो. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या रेल्वेची सद्यस्थिती समजू शकता.
ट्रेन वेटिंग लिस्टमध्ये असेल तर ट्रेनची तिकिटे बुक करायची की नाही किंवा केव्हाची तिकिटे बुक करायची हे समजण्यास तुम्हाला मदत होईल. कोणत्याही कारणाने तिकीट रद्द करायचे असेल तर थोड्या नुकसानासह तिकीट रद्द करता येते. पेमेंट UPI, वॉलेट्स, पेटीएम किंवा फोनपे इत्यादीद्वारा करता येते. 24 तासाच्या आत तिकीट बुक करायचे असेल तर तत्काल बुकिंग सेवा उपलब्ध असते. 10 ते 11 किंवा 11 ते 12 सकाळ या कालावधीत ही तिकिटे बुक करता येतात. ही तिकिटे एकदा कन्फर्म केल्यानंतर परत रद्द करता येत नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. 4. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा. उत्तर 1. या रेल्वेचा मार्ग 760 किलोमीटर लांबीचा आणि 4 राज्यांना जोडणारा आहे. 2. या मार्गावर एकूण 12 बोगदे असून त्यातील करबुडे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. 3. या मार्गावर 179 मोठे व 1819 छोटे पूल असून शरावती नदीवरील बांधलेला 2,065.8 मीटर लांबीचा पूल सर्वात लांब आहे. 4. रत्नागिरीजवळील पनवेल नदीवरील 64 मीटर उंचीचा सर्वात मोठा उंच पूल आहे. 5. दरडी कोसळण्याच्या मार्गावर वेळीच धोका टाळण्यासाठी इंजिनमध्येच सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.